गोल व अर्धगोल याचे आपल्याला एकूण पृष्ठफळ व वक्र पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे. पोकळ गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 4πr². म्हणून अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2πr². या ठिकाणी ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. समजा हा ए बिंदू वर्तुळावर घेतला, ओए या ठिकाणी त्रिज्या असते, ओए ही त्रिज्या असते, ही त्रिज्या असते. आता पोकळ गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 4πr², तर अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2πr², निम्मे केलं. इथं 4 आहे, इथे 2 आहे. म्हणून भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ बरोबर वक्र पृष्ठफळ अधिक वर्तुळाचे क्षेत्रफळ. वक्र पृष्ठफळ 2πr² अधिक वर्तुळाचे क्षेत्रफळ πr² बरोबर 3πr² अशा पद्धतीने आपण पोकळ गोलाचे वक्र पृष्ठफळ, अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ आणि भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ यांची सूत्रे काय आहेत ती बघितलेली आहेत.